हेलो स्टूडेंट्स, केमिकल कायनेटिक्स या चैप्टर मधील आज आपण जीरो ऑर्डर रिएक्शनचा स्टडी करणार आहे। मग कोणत्या रिएक्शनला आपण जीरो ऑर्डर रिएक्शन म्हणतो? तर इथे तुम्ही पाहू शकता जीरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय। तर पहा, जीरो ऑर्डर रिएक्शन इज डिफाइंड एज द रिएक्शन हूज रेट इज इंडिपेंडंट ऑफ द रिएक्टंट। ज्या रिएक्शनचा रेट हा रिएक्शनच्या रिएक्टंट वरती डिपेंड नसतो अशा रिएक्शनला काय म्हटलं जातं? जीरो ऑर्डर रिएक्शन म्हटलं जातं। पुन्हा एकदा पहा, जीरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय? ज्या रिएक्शनचा रेट हा रिएक्शन मधील रिएक्टंट वरती डिपेंड नसतो अशा रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे? जीरो ऑर्डर रिएक्शन म्हणणार आहे। ठीक आहे, म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे? जीरो ऑर्डर रिएक्शन मध्ये रिएक्शनचा रेट हा रिएक्टंट वरती डिपेंड नसतो ओव्हरऑल रिएक्शन मध्ये। ओके, या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता की सुरुवातीला आपण रिएक्टंट मॉलिक्युल घेणार आहे। ए हा रिएक्टंट मॉलिक्युल आहे। या रिएक्टंट मॉलिक्युलचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होणार आहे। रिएक्टंट मॉलिक्युलचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होणार, ही एक सिंपल केमिकल रिएक्शन घेतलेली आहे, जनरल रिएक्शन। या रिएक्शन मध्ये बघा, या रिएक्शन वरून आपण याचं रेट इक्वेशन लिहिणार आहे, किंवा पहिल्यांदा आपण डिफरन्शियल रेट इक्वेशन लिहिणार आहे। मग डिफरन्शियल रेट इक्वेशन म्हणजे काय? तर तुम्हाला माहित आहे, तर ए हा जो रिएक्टंट मॉलिक्युल आहे, तर ए या रिएक्टंट मॉलिक्युल वरून आपण याचं डिफरन्शियल इक्वेशन लिहिणार, म्हणजे काय लिहिणार? मायनस डी ए अपॉन काय लिहिणार आहे? डी टी। हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट। ठीक आहे, त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे रेट लॉ वरून आपण लिहिणार आहे। मग रेट लॉ वरून आपण इक्वेशन काय लिहू शकतो? रेट इज इक्वल टू के कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए। ओके, याला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर सेकंड म्हणणार आहे। मग इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड यामध्ये तुम्ही पाहू शकता लेफ्ट हँड साइड रेट आहे, इथं सुद्धा रेट आहे, आणि राईट हँड साइड डिफरंट आहे। म्हणजे लेफ्ट हँड साइड जी आहे ती सेम आहे, पण राईट हँड साइड कशी आहे? डिफरंट आहे। मग इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड यावरून न्यू इक्वेशन तयार होणार आहे। पहा, काय इक्वेशन तयार होणार? मायनस डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हे इक्वेशन तयार होणार आहे। बरोबर, मग या इक्वेशन मध्ये पहा, या इक्वेशन मध्ये रिएक्शनचा रेट किंवा रिएक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही रिएक्शन कशी आहे? जीरो ऑर्डर रिएक्शन आहे। जर जीरो ऑर्डर रिएक्शन असेल तर जीरो ऑर्डर रिएक्शन मध्ये हा जो रिएक्टंट मॉलिक्युल आहे, या रिएक्टंट मॉलिक्युलची पॉवर किती घेणार आहे? या ठिकाणी आपण झिरो घेणार आहे। पॉवर किती घेणार आहे? तर झिरो घेणार आहे। जर पॉवर झिरो असेल, याचा अर्थ रिएक्शनचा रेट हा ए वरती डिपेंड असणार का? तर ए या रिएक्टंट मॉलिक्युल वरती डिपेंड नसणार, कारण रिएक्शन कशी आहे? झिरो ऑर्डर आहे। जर ए या रिएक्टंट मॉलिक्युल वरती रिएक्शनचा रेट डिपेंड नसेल तर न्यू इक्वेशन तयार होणार। ते न्यू इक्वेशन काय असणार आहे? तर डी ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के, कारण रिएक्शनचा रेट हा ए म्हणजे एच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नसणार, म्हणजे ए नॉट इथून ही टर्म आपण काढून टाकणार आहे। म्हणजे काय होणार? मायनस डी ए अपॉन डी टी इज इक्वल काय येणार आहे? के येणार आहे। त्यानंतर मायनस डी ए डिवाइड सॉरी मायनस डी ए इज इक्वल टू हा डी टी तर डिवाइड आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार? तो मल्टीप्लाय होणार आहे, म्हणजे काय येणार आहे? के डी टी, हे इक्वेशन तयार होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आता हे जे निगेटिव्ह साईन, इथून निगेटिव्ह साईन काढून टाकायचं आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन हे कधीही निगेटिव्ह नसते। मग निगेटिव्ह साईन काढून टाकायचं असेल तर दोन्ही साईडला निगेटिव्ह साईननी काय करायचं आहे? मल्टीप्लाय करायचं आहे। दोन्ही साईडला काय करायचं? निगेटिव्ह साईननी मल्टीप्लाय करायचं। मल्टीप्लाय केल्यानंतर काय होणार? मायनस मायनस काय होणार? प्लस। म्हणजे इथे काय येणार आहे? डी ए इज इक्वल टू, या ठिकाणी मायनसनी मल्टीप्लाय केल्यानंतर मायनस के
डीटी इक्वेशन तयार होणार. म्हणजे काय इक्वेशन तयार झालेलं आहे, डी ए इज इक्वल टू मायनस के डी टी हे इक्वेशन तयार झालेलं आहे. त्यानंतर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशनचं आपण इंटिग्रेशन घेणार आहे किंवा इंटिग्रेशन मध्ये हे इक्वेशन आपण ऍड करणार आहे. पहा या ठिकाणी याचं इंटिग्रेशन घेत असताना इंटिग्रेशन डी ए इज इक्वल टू मायनस के कॉन्स्टंट ही टर्म इंटिग्रेशन मध्ये येणार नाही, म्हणून या ठिकाणी इंटिग्रेशन काय येणार, डीटी येणार आहे. बरोबर. मग यामध्ये या इंटिग्रेशन मध्ये लिमिट येणार आहे. आपण लिमिट मध्ये बघा की डीटी याचं इनिशियल लिमिट असणार आहे झिरो, म्हणजे झिरो टाइम आणि या ठिकाणी टाइम टी असणार आहे. मग झिरो टाइमला कॉन्सन्ट्रेशन किती असणार, तर झिरो टाइमला कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ए नॉट. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असणार, ए नॉट. आणि टाइम टी ला कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे ए च, तर ए टी असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, ए टी असणार आहे. हेच इक्वेशन आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, और हेच इक्वेशन आपण या पद्धतीने लिहू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बरोबर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन झिरो फायनल कॉन्सन्ट्रेशन काय घेणार टी इज इक्वल टू मायनस के ब्रॅकेट मध्ये घेणार आहे टी इनिशियल टाइम काय असणार झिरो आणि फायनल मध्ये काय घेणार आहे टाइम टी घेणार आहे. तर या प्रकारे सुद्धा आपण हे इक्वेशन लिहू शकतो. त्यानंतर ही टर्म सॉल्व्ह करत असताना कशी करणार बघा, तर एकदा काय घेणार आहे ए टी मायनस ए झिरो घेणार आहे. बघा ही टर्म सॉल्व्ह करत असताना काय करणार आपण, ए टी मायनस ए झिरो इज इक्वल टू मायनस के इंटू टी, या टीच्या जागेवरती एकदा काय घेणार आपण टी घेणार, म्हणजे टी मायनस झिरो घेणार आहे. पुन्हा एकदा बघा टीच्या जागेवरती, या टीच्या जागेवरती एकदा टी घेणार मायनस काय करणार आहे, तर टीच्या जागेवरती आपण झिरो घेणार, म्हणजे टी मायनस काय येणार झिरो येणार आहे. म्हणजे इक्वेशन काय तर होईल, ए टी मायनस ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी मायनस झिरो काय येणार आहे, टी येणार आहे. इक्वेशन काय येणार, ए टी मायनस ए नॉट इज इक्वल टू मायनस के टी हे इक्वेशन येणार आहे. त्याचबरोबर हे निगेटिव्ह साईन काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही साईडला काय करणार, निगेटिव्ह साईनने मल्टीप्लाय करणार. मग ए टी ला निगेटिव्ह साईनने मल्टीप्लाय केल्यानंतर काय होणार, मायनस ए टी, या ठिकाणी मायनस ला मल्टीप्लाय केल्यानंतर निगेटिव्हने मायनस मायनस, प्लस ए नॉट इज इक्वल टू मायनस मायनस काय होणार, प्लस के टी इक्वेशन होणार आहे. हेच इक्वेशन लिहिताना आपण कसं लिहू शकतो, हेच इक्वेशन लिहिताना या पद्धतीने लिहू शकतो, के टी इज इक्वल टू ही जी टर्म आहे या साईडला घेणार आणि ही टर्म या साईडला घेणार, म्हणजेच ए नॉट मायनस काय घेऊ शकतो, ए टी घेणार आहे. तर हे या ठिकाणी काय आहे, फायनल इक्वेशन आहे. ठीक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉइंट यामधला कोणता आहे, युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट, युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट झिरो ऑर्डर रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन. झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये हा जो के कॉन्स्टंट आहे या के कॉन्स्टंटचं युनिट काय हे पाहायचं आहे. मग या ठिकाणी हा जो टी आहे टाइम या साईडला आल्यानंतर तो काय होणार, डिवाइड होणार. मग इक्वेशन काय तयार होणार, के इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए नॉट मायनस ए टी डिवाइडेड बाय काय येणार आहे, टी येणार आहे. आणि या के कॉन्स्टंटचं, हा जो के कॉन्स्टंट आहे या के कॉन्स्टंटचं झिरो ऑर्डरला युनिट काय असणार आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. मग बघा ए नॉट आणि ए टी या ज्या टर्म आहेत, तर या टर्मचं आपण काय घेणार आहे, कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये मेजर करणार, तर मोल पर लिटर मध्ये मेजर करतो. काय घेणार, मोल पर लिटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन मेजर करतो. डिवाइडेड बाय टाइम, डिवाइडेड बाय टाइम, टाइम मध्ये आपण टाइम हा सेकंड मध्ये पाहतो, मिनिट मध्ये पाहणार आहे, आवर मध्ये पाहणार आहे. तर सिम्पली या ठिकाणी मी फक्त टी घेतो बरोबर. याचा अर्थ काय, तर हा जो के आहे झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये हा जो के आहे या केचं युनिट काय असणार आहे, तर बघा मोल पर लिटर हा टाइम टी वरती आल्यानंतर काय होणार आहे, पर टाइम टी घेणार आहे. काय घेणार आहे, पर टाइम टी. म्हणजे युनिट काय असणार आहे, के कॉन्स्टंटचं मोल पर लिटर
पर टाइम टी घेणार आहे बरोबर, किंवा ऑर लिटरच्या ऐवजी आपण डीएम क्यूब घेऊ शकतो म्हणजे मोल पर डीएम क्यूब. आता टाइम टाइम या ऐवजी आपण टाइम जर सेकंड मध्ये घेतला तर युनिट काय येणार पर सेकंड येणार आहे. यानंतर आपण हाफ लाइफ झिरो ऑर्डर रिएक्शनचा स्टडी करणार आहे. तर झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये फायनल इक्वेशन तुम्हाला माहित आहे कोणतं आहे, तर के टी इज इक्वल टू ए नॉट मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍट टाइम टी म्हणजेच ए टी घेणार आहे बरोबर. मग या ठिकाणी बघा हाफ लाईफ घेणार आहे आपण, झिरो ऑर्डर रिएक्शनचं काय घेणार आहे हाफ लाईफ. मग हाफ लाईफ मध्ये टाइम टी इज इक्वल टू किती घेणार, टी वन हाफ घेणार आहे, टी इज इक्वल टू टी वन हाफ घेणार. आणि ए टीचं कॉन्सन्ट्रेशन हे किती घेणार आहे, तर लक्षात ठेवा मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे ए टी इज इक्वल टू काय घेतो आपण ए नॉट डिवाइडेड बाय काय घेणार आहे टू घेणार आहे. ठीक आहे, मग या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू पुटअप करा. पुटअप केल्यानंतर बघा के टी काय घेणार, टी वन हाफ इज इक्वल टू ए नॉट मायनस ए टी ची व्हॅल्यू काय घेणार ए नॉट डिवाइडेड बाय काय घेणार आहे टू घेणार आहे बरोबर. त्यानंतर ही टर्म सॉल्व्ह करत असताना बघा कशी करणार आहे. पुन्हा एकदा हे इक्वेशन मी लिहिणार आहे के टी वन हाफ इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए नॉट मायनस ए नॉट डिवाइडेड बाय टू घेणार आहे. आता यामध्ये आपण याचा छेद सेम करणार आहे, जो काय बेस आहे किंवा छेद जो आहे तो काय करणार सेम करणार आहे. सेम करत असताना काय करणार, या टू नी ए नॉट ला मल्टीप्लाय करणार, डिवाइडेड बाय या वन ला सुद्धा टू ने काय करणार मल्टीप्लाय करणार आहे. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल बघा, के टी वन हाफ इज इक्वल टू काय येणार, टू ए नॉट मायनस ए नॉट आणि बेस सेम येणार म्हणजे तो किती येणार आहे दोन येणार आहे. त्यानंतर न ए नॉट ला ए नॉट काय होणार कॅन्सल होणार आहे. मग यामध्ये दोन ए नॉट आहे, त्यातला एक या ठिकाणी आपण लिहिणार ए नॉट डिवाइडेड बाय काय येणार आहे टू येणार आहे. म्हणजे फायनल इक्वेशन काय येणार टी वन हाफ, टी वन हाफ इज इक्वल टू ए नॉट डिवाइडेड बाय टू. फायनल इक्वेशन हाफ लाईफ झिरो ऑर्डरचं हाफ लाईफ फायनल इक्वेशन काय येणार, तर हा जो के आहे हा के इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार आहे. मग फायनल इक्वेशन काय येणार टी वन हाफ इज इक्वल टू ए नॉट डिवाइडेड बाय टू के बरोबर. तर हे फायनल इक्वेशन येणार आहे हाफ लाईफ झिरो ऑर्डर रिएक्शनचं फायनल इक्वेशन काय, टी वन हाफ इज इक्वल टू ए नॉट डिवाइडेड बाय टू के आहे. पुन्हा मग या फायनल इक्वेशनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. या फायनल इक्वेशन मध्ये पहा 2k ही टर्म काय आहे कॉन्स्टंट आहे, 2k ही टर्म काय आहे कॉन्स्टंट आहे. मग यावरून आपण काय सांगू शकतो, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हा हाफ लाईफ टाइम आहे बरोबर. म्हणजे हाफ लाईफ हा जो पिरियड आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला असणार आहे. म्हणजे ठिकाणी मला सांगायचं आहे की हाफ लाईफ झिरो ऑर्डर रिएक्शन, हाफ लाईफ झिरो ऑर्डर रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट. म्हणजेच झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड हा रिएक्शन मधील रिएक्टंटच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड असणार आहे. ओके, यानंतर आपण झिरो ऑर्डर रिएक्शनच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा स्टडी करणार आहे. काय म्हणतोय पहा, यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शनचा स्टडी करणार आहे. मग आताच इक्वेशन तुम्ही पाहिलेलं आहे झिरो ऑर्डर रिएक्शनचं फायनल इक्वेशन आता पाहिलेलं आहे. काय इक्वेशन आहे, के टी इज इक्वल टू ए नॉट मायनस ए टी हे फायनल इक्वेशन आहे. मग आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहायचं असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये स्ट्रेट लाईन इक्वेशन तुम्हाला माहित आहे कोणतं आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स
प्लस सी हे स्ट्रेट लाइन इक्वेशन आहे। या स्ट्रेट लाइन इक्वेशन मध्ये पहा हा जो सी आहे हा सी म्हणजे कॉन्स्टंट आहे, मग एटी ही टर्म कॉन्स्टंट असेल का? तर लक्षात ठेवा झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये एटी ही टर्म कॉन्स्टंट नाही। मग एटी ही टर्म कॉन्स्टंट नसेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपण थोडीशी रिअरेंजमेंट करणार आहे, म्हणजे या इक्वेशन मध्ये थोडासा बदल करणार, कारण या ठिकाणी काय आली पाहिजे कॉन्स्टंट टर्म आली पाहिजे, आणि कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी आणायची असेल तर थोडासा बदल करणार। काय बदल करणार आहे? तर हे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे या साईडला घेणार आहे आणि केटी ही टर्म या साईडला घेणार। इक्वेशन काय तयार होईल पहा, इक्वेशन तयार होणार आता एटी ही टर्म या साईडला, नंतर काय होणार आहे एटी इज इक्वल टू ए नॉट मायनस इथे काय येणार आहे केटी येणार आहे। ओके आता हा जो टाइम आहे हा टाइम सुद्धा व्हेरिएबल असणार आहे, फिक्स आहे का किंवा कॉन्स्टंट आहे का? तर हा टाइम कॉन्स्टंट नाही किंवा फिक्स सुद्धा नाही, म्हणजे हा सुद्धा चेंज होणार, म्हणजे सी हा कॉन्स्टंट आपण टाइम घेऊ शकत नाही, सी कॉन्स्टंट म्हणजेच आपण टाइम घेऊ शकत नाही। मग पुन्हा हे इक्वेशन पुन्हा रिअरेंज करणार, म्हणजे केटी या साईडला घेणार आहे आणि ए नॉट ही टर्म या साईडला घेणार, म्हणजे इक्वेशन काय तयार होईल पहा एटी इज इक्वल टू काय घेणार आपण मायनस केटी प्लस काय घेणार आहे ए नॉट घेणार आहे, प्लस काय घेणार आहे ए नॉट घेणार आहे, बरोबर। मग आता या इक्वेशन वरती आपण स्ट्रेट लाईन इक्वेशन आपण अप्लाय करणार आहे, बघा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी। आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन नेहमी काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे, मग या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय येणार कॉन्स्टंट येणार आहे, त्याचबरोबर हा जो के आहे हा सुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे के हा कॉन्स्टंट स्लोप येणार आहे, म्हणजेच एम म्हणजेच काय स्लोप, मग मायनस के हा जो स्लोप आहे म्हणजेच व्हॅल्यू काय असणार आहे एम ची व्हॅल्यू असणार आहे। टाइम टी व्हेरिएबल ही टर्म आपण एक्स एक्सिस वरती घेणार आहे आणि वाय एक्सिस वरती आपण एटी कॉन्सन्ट्रेशन टर्म घेणार आहे। मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये बघा ग्राफ पाहणार आहे, वाय एक्सिस इथं काय असणार आहे एक्स एक्सिस घेणार आहे, एक्स एक्सिस इथं काय असणार आहे वाय, वाय एक्सिस वरती आपण काय घेणार आहे तर कॉन्सन्ट्रेशन टर्म म्हणजे एटी घेणार आहे आणि एक्स या एक्सिस वरती आपण काय घेणार आहे तर टाइम टी घेणार आहे, काय घेणार आहे टाइम टी घेणार आहे। मग रिलेशन पहा कॉन्सन्ट्रेशन टर्म एटी आणि टाइम, टाइम हा निगेटिव्ह दाखवलेला आहे, निगेटिव्ह साईन आहे म्हणजे टाइम निगेटिव्ह आहे, मग यांचं रिलेशन कॉन्सन्ट्रेशन पॉझिटिव्ह आहे टाइम निगेटिव्ह आहे, म्हणजे यांचं रिलेशन कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? तर डायरेक्टली प्रोपोर्शनल नाही, म्हणजे रिलेशन कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं की टाइम कमी होणार, बरोबर, टाइम कमी झाल्यानंतर न कॉन्सन्ट्रेशन वाढणार आणि टाइम वाढलं की कॉन्सन्ट्रेशन काय होणार कमी होणार आहे, बरोबर, असं इनव्हर्सली प्रोपोर्शनल काय आहे रिलेशन आहे। याचा अर्थ मला सांगायचा आहे की कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम या झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम यांचं रिलेशन कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे। याचा अर्थ मला सांगायचा आहे, समजा या ठिकाणी टाइम आपण घेतला एक दोन तीन चार हा टाइम घेतलेला आहे, बरोबर झिरो टाइम आहे, झिरो टाइमला कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात हाय असणार आहे, झिरो टाइमला कॉन्सन्ट्रेशन हाय असणार, या ठिकाणी समजा शंभर कॉन्सन्ट्रेशन मी घेतो, म्हणजे झिरो टाइम सगळ्यात टाइम कमी आहे, कॉन्सन्ट्रेशन काय असणार सगळ्यात जास्त असणार आहे। टाइम वाढत गेला की कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन काय होणार कमी होणार आहे, बरोबर, म्हणजे टाइम वाढत गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होणार, म्हणजे ग्राफ असा येणार आहे, बघा ग्राफ हळूहळू काय होणार आहे कमी होणार आहे, म्हणजेच टाइम वाढत गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन हळूहळू काय होणार कमी होणार आणि तुमचा ग्राफ या ठिकाणी या पद्धतीने येणार आहे, बरोबर। याला म्हणायचं आहे झिरो ऑर्डर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन। या ग्राफमध्ये महत्वाचं काय आहे, टाइम वाढत गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे हळूहळू कमी होणार, म्हणून ग्राफ हा काय येणार आहे या पद्धतीने येणार आहे, ठीक आहे। तर हा झाला पॉइंट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन।